हाय मायरा, कशी आहे तू? मी बरी आहे. ये सो आज काय आहे माहितीये का? हे बघा हे बघा हे बघा हेच आहे ते. हॅलो, कोण आहे? कोण आहे? निलेश काका. पाठवा त्याला. ये सो मायराचा आज हेअरकट करणार आहे आणि त्याला आम्ही घरी बोलवलं, जो ज्याच्याकडे मी नेहमी जायचो बरेच वर्षापासून त्याच्याकडे जातो आहे आणि मायराचे केस लहानपणापासून त्यानेच कापले आहेत. सो तो आज घरी येणार आहे, मायराचा हेअरकट करणार आहे बिकॉज खूप वाढले आहेत. नाही वाढवायचे आपली का पाहिजे. मायराचा चालू आहे हेअरकट आणि हा आहे निलेश. आम्ही नंतर तुम्ही त्याची ओळख करून देऊ. सो मायराचा हेअरकट झाला आहे आणि केस सेट करतो आहे. हा बेटा, काय गं? नाही नाही, त्याने नव्हतं केलं होतं. झाला का हेअरकट मायरा? मायराचा हेअरकट झालेला आहे आणि मायराचा हेअरकट केला आहे निलेश काकानी. निलेश जरा मास्क काढा, जरा दाखव, जरा आम्हाला दाखवा, चेहरा दाखवा. म्हणजे मायराचे पहिल्या दिवसापासून, म्हणजे इव्हन जायवळ मायराचं जे केस आपण पहिल्यांदा काढलेले ते निलेशने केलं होतं आणि ती कम्फर्टेबल आहे त्याच्या बरोबर केस कापण्यासाठी. लहान मुलांचं असतं की ते किरकिर गुडगुडू जातं, पण हिचं काय नाही आहे तसं. एकदम हॅप्पी. येस. सो निलेश बरेच तिचे केस कापतो, जे काय तुम्ही आता सेटिंग बघतात सिरियल मध्ये. आम्हाला खूप जणांनी विचारलं पण मायराचे केस कुठून कापतात आज. हा, एरोप्लेन कडे नाही गेला होता. खाली बघ तू, खाली बघ. सो आम्ही चाललो आहे आता आयकिया मध्ये. चला लेट्स गो मायरा, लेट्स गो. म्हणजे चलो चला चला चला, नंतर करूया आपण हे सगळं. हा चल चल चल, पाया पडून घ्या मायरा, पाया पडून घ्या बापाच्या. सो मॅडम झोपल्या आहे. आलो आपण नानू. झोप झाली का ग? झोपते तू थोडी. झोपते. बसूया थोडा वेळ गाडीत. गाडीत झोप झाली का तुझी? झोपायचं झोप काय झोपूया आपण थोडा वेळ, बसतो गाडीत. चला चला. इथे आम्ही एक नवीन गोष्ट बघितली आहे आयकिया मध्ये. ते समोर जी ग्रीन ग्रीन तुम्हाला दिसतंय ना, ते चार्जिंग पॉइंट आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं. तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात. खूप छान आहे, मस्त वाटलं. सो द बेस्ट पार्ट इज की इथे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहे आयकियामध्ये आणि हे फास्ट चार्जर आहे की नाही मला माहिती नाही, बट आहे. ऑलमोस्ट 3 चार्जर्स आहेत. सो येणाऱ्या काळामध्ये हे ग्रीन मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक गाड्या खूप जास्ती असणार आहेत, त्याच्या अनुषंगाने खूप चांगली इनिशिएटिव्ह आहे. आणि माझ्या ते इथे 2 आहेत माझ्या मते. हे 1 आहे आणि हे दुसरं आहे. हे असं प्रत्येक मॉलला झालं पाहिजे. हा, प्रत्येक मॉलनी जर असं केलं ना खूप चांगलं होऊन जाईल. हे की नाही मायरा? कोणाला आवडतं नुसता केक? हॅलो, आप ते देणार आपल्याला बाबा. मास्क खाली कर. एक मास्क खाली कर. थँक यू. नक्कीच नक्कीच.
लास्ट टाइम आपण ऐकेमध्ये आला तेव्हा हे घेतलं होतं स्वागत मॅट. सो आता आम्ही हे काय बरंच काही घेतलेलं आहे, यातल्या बऱ्याचशा गोष्टी तर मायराच्या आहेत, है की नाही? मायरासाठी काहीतरी घेतलंय मोठ मोठ. सॉरी, फोन पण ठेवला नाही, तिची बॉटल तिची आहे. बस झालं, संपलं, चला. नाही हे नाही घ्यायचंय काहीच, नाही ते तिनेच हे केलंय. कॉड या मोठ्या खोकेमध्ये काय आहे आणि याच्यात काय आहे ते आम्ही तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगू. नको हात सॅनिटाईज कर पहिले. सो ऐकल्यामधनं आम्ही आलो आहे घरी आणि आता जे काही सामान घेतलंय ते आता आपण हळूहळू ओपन करू. तर ह्या दोन गोष्टी आता सगळ्यात शेवटी करू, पण जे काही घरात लागणारं सामान आहेत, जे काही स्टेशनरी बिस्टनरी, ते आता श्वेताने घेतलंय. आम्हाला मुळात घेतलं होतं हे असे कांदे ठेवायची ती ट्रॉली आहे, ती ह्याच्यामध्ये आहे. ती बरेच दिवस झाले आमचे, ती जुनी आहे, त्याचे व्हील निघालेले, कधीपासून जाणार वेळच मिळत नव्हता, शेवटी आज वेळ मिळाला. आणि ही एक चेअर आहे मायरासाठी, म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी आयकेमध्ये गेलो होतो तेव्हा ती आउट ऑफ पण त्याला सांगू ना काय ते आउट ऑफ स्टॉक होती, त्याच्यामुळे आता ती स्टॉक मध्ये होती, तसं मग आम्ही तिला ती चेअर घेतली आहे मायरासाठी, है की नाही? आणि काय बेसिकली हँगर्स आहेत हे सगळे छोटे, एक काही डब्बे आहेत मायराचे, जे मायराला लागणार आहे ते बेबी हँगर्स आहेत. गिफ्ट पेपर आहे हा, आम्ही घेतले. हे असं एक कंटेनर ऑर्गनायझर घेतला आहे श्वेताने, श्वेता डब्बे गोळा करतो. हे मायराचं आम्ही याच्यामध्ये गाडीमध्ये शूज ठेवणार आहे. मायराचे बरेचसे शूज गाडीत असतात, कारण जिकडे जातो तर एक दोन कॅरी वगैरे करतो, तर ते गाडीमध्ये मग ते व्यवस्थित बॉक्स मध्ये राहतील. पडण्यापेक्षा म्हटलं डब्यात राहिलेले बेटर राहील. हे सगळ्यांची मी जे काही वस्तू घेतल्यात ना, ह्याची सगळ्यांची लिंक मी टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आयकेच्या वेबसाईटवरती पण हे अवेलेबल आहे सगळं. तर ह्या ज्या काही गोष्टी आम्ही आज घेतल्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन टाकेल लिंक मध्ये. असं काही खास नाही, आम्ही असंच घेतलं, आम्ही जे मेन घ्यायला गेलो होतो ते दाखवतो. ते ही गोष्ट आहे, ही आहे ती कांद्याची ट्रॉली. त्याच्यामध्ये दोन तीन कलर होते, एक रेड होता, एक पिस्ता होता, पिंक होता, एक व्हाईट होता, एक ब्लॅक होता. ब्लॅक. सो एक काम करतो, आम्ही हे ट्रॉली बनवतो आणि परत तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. ट्रॉली कांद्यासाठी घेतली होती श्वेताने. आपली जुनी ट्रॉली कुठे आहे? तिकडे. आणि आता याच्यात कांदे टाकून द्या. ओके, दणकट आहे ना आणि चांगलं आहे. आणि आता आपण दुसरा बॉक्स ओपन करूया. मायराची चेअर आहे ही. अरे वरचं उचल, उचल असं खोका उचल. अगं हे हे हा उचल. सो हे बनवतो आणि तुम्हाला परत थोड्या वेळात भेटतो. सो ही आहे मायराची चेअर.
टिकिन आहे, नीट बस टिकून बस मस्त टिकून बस हां, असं गॅप नाही ठेवायचं इथे, मस्त आहे मोठी पण आहे ना, आता टीचर काय करायची ती पण ठेवायची कुठली चेअर ट्रॉली कांद्याची येस। बर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, तर ती अशी आहे की मला बरेचसे फोन येत आहेत मायराशी बोलायचंय, मायराशी आम्हाला बोलायचंय, पण फोन द्या फोन द्या। मी प्रत्येकांचे फोन उचलतोय, त्यांच्याशी बोलतो आहे, कधी कधी मला वेळ मिळाला तर मी उचलतो, कधी कधी नाही मिळत। तुम्ही थोडं समजून घ्या की ती 4.5-5 वर्षाची लहान मुलगी आहे आणि कुठल्याही व्यक्तीशी तिराहीत व्यक्तीशी ती पटकन कशी बोलणार आहे की नाही श्वेता, म्हणजे आपलं हेच म्हणणं होतं की आता समजा आपल्या घरात कोणी नातेवाईक बरेच 6-5-5-6 महिन्यांनी येतात आणि आपण म्हणतो अरे काय कशी येतो, तर ते लहान मुल पण थोडं चास्पवतं त्यांच्याशी बोलण्यासाठी। तर आपण जर कोणाला बघितलं नाही, भेटलं नाहीये, माहिती नाहीये, तर ती तुमच्याशी कसं बोलेल? म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो की नाही तिला नाही बोलणार। तर कधी कधी मला थोडा लोक म्हणतात हा एवढा कसला गुरमी आहे, एवढी कसली माज आहे तुमच्या मुलीला, एवढं काय तुमची मोठी मुलगी लागून गेली का? तर असा हा विचार नाहीच आहे पहिलं तर, किंवा आमचं असं म्हणणंही नाहीये, ती खूप लहान आहे आणि आम्ही समोरची व्यक्ती कोण आहे हे आम्हाला माहिती नाहीये, तो नंबर कुणाचा आहे, आजकाल फ्रॉड पण नंबर्स खूप असतात, काय असतात, कसं तिच्याकडे आम्ही तो फोन देणार? म्हणजे तुम्हाला पण एक मूल असणार, तुम्ही पण हा विचार करा की तुम्ही अननोन लोकांचे फोन तुम्ही तुमच्या मुलाला देणार कसं देणार? येस, तुम्ही बघताय मायराला टीव्ही वर बघताय, प्रेम देताय, सगळं आम्हाला सगळं मान्य आहे, बट एज अ प्रोटेक्टिव्ह पॅरेंट म्हणून, म्हणजे आम्ही तिची काय म्हणतात एक प्रोटेक्टिव्ह राहण्यासाठी आम्ही, आणि ती नाही बोलणार तुमच्याशी, म्हणजे ती लहान आहे तिला काय समजणार आहे काय बोलायचं, तुम्ही आम्हाला कुठे भेटला तेव्हा आम्ही ती बोलते फोटो काढते ती गोष्ट वेगळी असते, पण फोनवर माहीतच नाही समोर कोण आहे तर कसं ती बोलणार? तर हे पण एक गोष्ट होती की तुमच्यापर्यंत सांगा आम्ही, आणि आपल्याला जेव्हा जेव्हाही कोणी भेटलं असेल, मग ते एअरपोर्टला असेल, मग ते मॉलमध्ये असेल, कुठेही रेस्टॉरंटमध्ये असेल, सगळ्यांशी आपण भेटतो बोलतो आणि आपण करतोय, आणि इव्हन आता जे ब्लॉग बघत असतील त्यांनाही माहिती असेल ती गोष्ट, येस, आणि त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की हो म्हणजे आम्ही तुमच्याशी नेहमी बोलतो भेटतो, किंवा ती मायरा पण हाय हॅलो छान फोटो काढते, असं नाहीये की ऍक्सेस नाहीये आहे, सगळ्या सगळ्यांशी भेटतो बोलतो आम्ही, पण फोनवरनं, आणि कसं एकदा फोन केला नाही केला परत दोनदा परत तिसऱ्यांदा चौथ्यांदा, आम्ही पण काही कामामध्ये बिझी असतो, आणि मग एक पॉइंट झाली यार आम्ही तुम्हाला सांगितलं, मग ते म्हणतात काय एवढं काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे, एवढं तुम्हाला बोलून द्यायला काय, म्हणजे ते एक ऍरोगन्स त्यांच्यामध्ये असतो बोलण्यामध्ये। तर प्लीज तुम्ही थोडं समजून घ्या, एवढंच तुम्हाला आम्ही सांगू या विषयावरती, है की नाही? चल तर असा होता हा आजचा ब्लॉग, तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा, आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, येस, टेक केअर, बाय।